रामोशी बेरड बेडर समाजाला मिळालेल्या वतनी व इनामी जमिनीबाबत व इतर विविध प्रलंबित मागण्यांबाबत जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलत नाना शितोळे यांच्या नेतृत्वाखाली आज पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. राज्यातील रामोशी बेरड बेडर समाज विविध प्रश्नांना वाचा तर समाजाच्या अनेक मागण्या दौलत नाना यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केल्या. सोबतच येत्या 16 मार्च रोजी दुपारी 12 वाजता मुंबई येथील आझाद मैदानावर लाखोंच्या संख्येने जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने विराट मोर्चा काढण्याचा इशारा नाना शितोळे यांनी पत्रकार परिषदेत दिला. फसवणूकच केली ना त्यांनी सरसर, मला काय जास्त बोलता येत नाही, पण मला न्याय मिळावा एवढंच करेन. 16 तारखेला आझाद मैदान या ठिकाणी लाखोच्या संख्येने रामोशी बेडर समाज आम्ही आंदोलन करतोय. त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन आमचं आहे. याच्यामध्ये सर्व मंत्र्यांना, सर्व आमदारांना, ज्या ज्या ठिकाणचे ज्या ज्या खात्याचे मंत्री आहेत त्यांना सर्वांना निवेदन गेलेलं आहे. त्या निवेदनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आदरणीय फडणवीस साहेब त्या ठिकाणी लक्षवेधी ह्या मुद्द्यांची मांडणार आहे. त्याच्यानंतर रामोशी वतन बचाव ह्या आंदोलनाचं नाव याच्याकरता दिलेलं आहे की पुन्हा पुण्याच्या कड्याने, पुणे जिल्ह्याच्या कड्याने 1500 हेक्टरपेक्षा ज्यादा रामोशी वतन रामोशी समाजाला दिलेलं होतं. हे लढवा या समाजाला दिलेलं होतं, पण आज ह्या पुण्याच्या कड्याने जे गावगुंड असतील, काही पुढारे असतील, ह्या सर्वांनी रामोशी समाजाला लुटून खाल्लं. याच्यामध्ये अनेक समोर आपल्या त्या ठिकाणी लोकांच्या व्यथा आल्या, त्या ठिकाणी लोकांचे अर्ज संघटने का आले. नांदे या ठिकाणी आपलं रामोशी वतन त्या ठिकाणी आपल्या लोकांना त्या ठिकाणी दिलेलं होतं. तर त्यामध्ये 2003ला खरेदी खत करून द्या म्हणून त्या ठिकाणी आपल्या लोकांकडं काही लोक याच्यामधले गेले. ते लक्ष्मण सोपन निमन म्हणून त्या ठिकाणी आहेत, अशोक सोपन निमन म्हणून आहेत, विठ्ठल सोपन निमन म्हणून त्या ठिकाणी आहेत, किशोर लक्ष्मण निमन म्हणून हे सर्व राहणार पाषाण या ठिकाणचे आहेत. ह्या जमिनी अशा पद्धतीने त्यांनी घेतल्या की ही सर्व रामोशी बेडर समाज हा गरीब समाज आहे. यांना काहीही म्हणजे समजत नाही, काहीही कळत नाही. यांच्यासंग 1 एकराचा व्यवहार केला, त्यांचे 23 एकर जमीन खरेदी खत करून घेतली. ज्या किमतीला तो व्यवहार झालता त्या व्यवहाराचे पैसे परत बाकीचे त्यांना दिले नाही, आणि जे पैसे चेकने दिले त्या चेक सुद्धा एकाच नंबरचे चेक 4-4, 5-5 चेक त्या ठिकाणी दिले. पैसे खाते त्यांनीच खोलले, पैसे त्यांनीच काढले, आणि ज्या बँकेमध्ये खाते खोलले ते सुद्धा त्यांचं निमनचाच सक्का मामा त्या ठिकाणी मॅनेजर होता. तर ही सर्व षडयंत्र करून रामोशी समाजावरती त्या ठिकाणी अन्याय केला. तर समाज स्वतः करता कधी काय केलं नाही, दुसऱ्यांकरता केलं, पण समाजाने जय मल्हार क्रांती संघटनेने समाजातल्या हजारो लाखो करोडो लोकांनी ठरवलेलं आहे की ह्या समाजातल्या ज्या जमिनी गेल्यात ह्या काही झालं तरी परत मिळवायच्या, लोकशाही मार्गाने मिळवायच्या. आता 16 तारखेला आझाद मैदान या ठिकाणी मोर्चा आहे लाखोच्या संख्येने, त्या ठिकाणी समाज बांधव येणार आहेत. त्यानंतर जर 8 दिवसाच्या आतमध्ये ह्या लोकांवरती जर गुन्हा दाखल झाला ना, यांना जर झेलवारी जर यांची केली नाही, तर इथून पुढच्या काळामध्ये येणाऱ्या काही 4-8 दिवसामध्ये किंवा 16 तारखेनंतर 8 दिवसामध्ये आम्ही महाराष्ट्रभर रस्ता रोको करू. दत्तात्रय पांडुरंगमाकर, राहणार नांदे. आमचे नांदेगावात 23 एकर जागा होती. तर आम्ही त्यांना निमन यांना फक्त 8 एकरचा व्यवहार करून देणार होतो, पण त्यांनी बळजबरी करून, दमदाटी करून आमच्याकडून वडिलांकडून आज्याकडून पूर्ण शेताचं खतीखत करून वगैरे घेतलं. पैसे त्यांना काहीच दिलं नाही, ते दिलं ते थोडेफारच दिले फक्त. त्यांनी बँकेमध्ये खाते खोलून त्यांचे नावाने चेक काढून इंटरेस्ट दाखवले की यांना पैसे दिलेले आहेत वगैरे, आणि त्यांच्या पैशाच्या मागा गेले की दमदाटी करून धमक्या देऊन त्यांना मारण्याची धमक्या द्यायची असे. ह्याच्यासाठी आम्ही नानांक आलो, मला समाजाचं कळालं. नानांक येऊन आम्ही एक अर्ज त्यांच्याकडे आता देणार आहे की आम्हाला यातून थोडा न्याय मिळावा म्हणून.